वॉर्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी परिसरात उघड्या नाल्यांमुळे नागरिकांना विविध अपघातांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी वॉर्डात काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, ज्यात दूषित पाणी व कमी दाबाने पाणी येणे, या व्यतिरिक्त ड्रेनेजचे पाणी गटारात सोडल्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्याचप्रमाणे गटारीवर ढापे नसल्याने एक महिला गटारीत पडल्याने तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. संभाजी कॉलनी भागात जुनी पाण्याची लाईन आहे, परंतु दिवसेंदिवस या वॉर्डात घरांची संख्या व रहिवाशांची संख्या वाढत आहे, परंतु पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनची साईज वाढलेली नसल्याने व तीही जुनी असल्याने जागोजागी फुटलेली असल्याने त्यात ड्रेनेजचे पाणी जाते, त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी एमसीएनशी बोलताना व्यक्त केली आहे. याच भागात ड्रेनेजचे पाणी गटारीत सोडल्याने सर्व गटारींच्या शेजारी रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे याच गटारीवर ढापे नसल्याने एक महिला पडल्याने तिचा हात मोडला आहे. मनपा मात्र या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया एमसीएनशी बोलताना व्यक्त केली आहे. एमसीएन आपल्या वॉर्डात या अंतर्गत आम्ही आलेलो आहे वॉर्ड क्रमांक 62 संभाजी कॉलनी या भागामध्ये. नेहमी पळसाई जिल्हा 5-3 ही समस्या या ठिकाणी पण आहे, ती म्हणजे पाणी, दूषित पाणी आणि कमी दाबाने येणारा पाणी ही समस्या इथली सगळ्यात महत्त्वाची. आणि या व्यतिरिक्त अजून कोणत्या समस्या आहे आपण वैयक्तिक त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला पिण्याचे पाणी फार कमी दामात येते आणि स्वच्छतेनं आले पाहिजे ना. मला महानगरपालिकेकडून हीच विनंती आहे की पाणी स्वच्छतेने सोडावे आणि जास्तीत जास्त वेळ सोडावे, कारण की पाणी बिलकुलच नळाला येत नाही. आमचं दुसरी काहीच बनलं नाही. मोटरीनं सुद्धा पाणी येत नाही आणि पाणी भरण्यासाठी प्रत्येकाला याच्या त्याच्या दारोदार फिरावं लागतं. प्रत्येकाच्या घरातून दोन दोन चार चार हांडी आणून पिण्याच्या पाण्याची सांडवण करावं लागते. दुसरं काही आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला महानगरपालिकेने पाणी व्यवस्थित सोडावे आणि कमीत कमी जास्त वेळ सोडावे. दुसरं काही म्हणजे खूप छोटी आहेत. आमचं म्हणणं कसं आहे, जसं आम्हाला मोठी टाकून द्यायची लाईन पाहिजे, पाणी येत नाही काय नाही. आम्हाला आम्ही खूप परेशान आहे, मोटर लावून पण आम्हाला पाणी येत नाही. खूप परेशान आहे आम्ही पाण्यासाठी, पाणीच नाही आहे ना आम्हाला. आम्ही पाणी घाण पण येतं आम्हाला, याचं चंबरचं पाणी येतं आम्हाला. 15 मिनिटं आम्हाला चंबरचं पाणी येतं आणि मग शुद्ध पाणी येतं, ते बी 15-20 मिनिटं बी नाही येत आम्हाला पाणी. त्यांना कॉल केल्यावर ते कंपल्सरी येत आहे इथं पाहता. पण इथं सुरुवातीला काय होतं माहिती का, जेव्हा पाणी सोडतात तिथे तर ना मोटर लावलेली नसती लोकांनी, तर मग तेव्हा पाणी येऊन जातं सगळ्यांना कंपल्सरी. त्याचं 10-1 मिनिटं पहिले 5 मिनिटं तर ड्रेनेजचं पाणी येतं ना, मग त्यामुळे ते पाणी खाली सोडावं लागतं. ड्रेनेजचं तर पाणी कंपल्सरी, कोणी घरात भरू नाही शकत, म्हणजे पाणी येतच नाही मोटर लावल्यावर बी. आता हा कधी पाईपचे चेंज झाला असो म्हणजे सगळ्यांचा, मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह येईल. आणि ना महानगरपालिकाने उभा राहून स्वतःना एका घराला एकच कनेक्शन दिलं पाहिजे, सिंगल सिंगल, म्हणजे कंपल्सरी सगळ्यांना पाणी येईल. जेव्हा येतं तेव्हा सुरुवातीला चंबरचं पाणी येतं, नंतर मग त्यांच्या दुसऱ्यांच्या मोटरी बंद करावं लागतात. त्यांना बोलायला गेले की सगळे भांडायला उठतात. आता पाण्यामुळे खूप भांडणं होत आहे. आम्हाला सुरुवातीला ड्रेनेजचं पाणी येतं आहे आणि जेव्हा पाणी येतं शेवटला तेव्हा पाण्यावाल्याला फोन करावा लागतो. फोन केल्यानंतर त्याला विनंती करून तो शेवटला 15 मिनिटं पाणी सोडतो, तेव्हा आमचं पाणी होतं. आता माझे कॉलेजचे दिवस आहेत, मी पाणी भरावं का कॉलेजला जावं. तर आमची महानगरपालिकेला एवढीच विनंती आहे, त्यांनी वेळेवर पाणी सोडावं आणि पाईपलाईन बदलून द्यावं. नालीचा आम्हाला प्रश्न सुटतच नाही. ह्या नालीचा आमचं कधी काही काम करीतच नाही. याच्यातला कचरा काढा तर वरच टाकी द्या. आमची शेजारची बाई आहे, झाडाला गेली, तिचा पाय सरकला, पाय सरकल्यानंतर ती पडली, तिचा हात मोडला. तिच्या मागे जर लहान बाळ असतं, त्या बाळानं जर समजा पडलं असतं, त्याची जबाबदारी कोण घेईल? महानगरपालिकेवाले घेतील का? याचं आम्हाला नेहमी घाण वास येतो, याचं कोण लक्ष देत नाही. आमची स्वतःची आता चंबर भरलेलं आहे. सकाळपासून 3 वेळेस फोन केला, काल पण फोन केला, कोणी आलं नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आमच्या लहान बाळासाठी काय करायचं? माझे नातू परतून इथं माझे मुलं शान आले, पण माझे लेकाचे लहान बाळ आहे, त्याचं काय करायचं? त्याला जर मच्छर डसले, डेंग्यू झाला, मलेरिया झाला, त्याचं काय करायचं? संपर्क कार्यालय सुद्धा त्यांनी त्याचा कॉन्टॅक्ट नसतो, काय नसतो. आले का फक्त 2-3 टोपले वगैरे साफ करतात ते आणि फोटो वगैरे काढतात आणि आम्ही लगेच चालले वापस चालले जातात. ते नाला बघा, ते समोर असे ढेर लागलेले सगळे, त्याचं काढायचं तर नावच घेत नाही. ते फक्त फोटो काढण्यासाठी मोठेपणा करण्यासाठी इथे येतात. आम्ही याच्यासाठी निवडून दिले, कारण ते तुम्ही निवडून दिले आणि आमचं ड्रेनेज लाईनसुद्धा त्यांनी टाकली नाही. काय आता आम्ही मतदान केलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल बहुतेक काय असेल, पण ते ड्रेनेज लाईनसुद्धा बघा आमची टोटल लोकांची नवीन मोठी टाकली गेलेली, पण ह्या लाईनीची आत्तापर्यंत ती टाकली नाही, काहीच नाही. आणि नालासुद्धा पाहून घ्या किती घाण वास येतो, सगळा भरलेला आहे तो नाला. संभाजी कॉलनी या भागामध्ये दूषित पाणी, त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन ही गटारीमध्ये सोडल्यामुळं आरोग्य धोक्यात येणं ही नेहमीचीच बाब असली, तरी या
मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महिलेला स्वतःचा हात फ्रॅक्चर करून घ्यावा लागलं, ही सुद्धा सगळ्यात मोठी शोकांतिका. महानगरपालिका याकडे केव्हा लक्ष देईल आणि या लोकांच्या समस्या सोडवेल हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरित राहणार. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.